साहेब यूपीएससी जे संचालक होतात, शिक्षक भरती प्रक्रियेमध्ये मराठी इंग्रजी माध्यमाचा सध्या जो वाद सुरू आहे त्या संदर्भात जी समिती गठीत केली होती त्याची तुम्ही अध्यक्ष काय त्याबाबतचा जो SCERT मधल्या तज्ज्ञ लोकांचा जो अभिप्राय आहे तो शासनाला आम्ही पाठवलेला आहे आणि त्यानुसार SCERT टेक्निकली तो अहवाल पाठवत असताना शासनाने त्यानुसार शासन निर्णय केलेला आहे. मला वाटतं आता मी कोल्हापूरमध्ये आलेलो आहे, तुम्ही SCERTचे जास्त प्रश्न विचारताय पण याचं उत्तर देतो मी. मराठी आणि इंग्रजी माध्यमासाठी शिक्षक भरती करताना एक तर इंग्रजीचं ज्ञान असणारे शिक्षक असावे आणि इंग्रजी शाळांमध्ये आपल्या ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा राहतील त्यासुद्धा बाकी शाळांशी स्पर्धा करू शकतील अशा पद्धतीचं आपण ते ठिकाणी लर्निंगचं वातावरण राहील हाच उद्देश होता. आणि हे करत असताना बऱ्यापैकी आपण इंग्रजी माध्यमामध्ये एक तर त्यांचं शिक्षण झालेलं असावं अगोदरचं किंवा ज्या मेथड्स म्हणतो आपण BEd किंवा DEd ते तरी किमान इंग्रजी माध्यमातून झालेलं असावं. ते जर मेथड जरी त्यांचे इंग्रजी माध्यमातून झाले असतील शिक्षण मराठीमधून झालं असेल तरीसुद्धा आपण अलाव केलेला आहे. तर खूप बऱ्यापैकी त्यामध्ये लिबरल शासन निर्णय झालेला आहे. ना शासन निर्णय करताना फायनली इंग्रजी शिकवण्यासाठी एक तर मेथड इंग्रजीमध्ये झालेलं असणं किंवा शिक्षण इंग्रजीमध्ये झालेलं असणं हे अपेक्षित होतं. तर तेवढं जेवढं आपल्याला लिबरल ठेवता येईल तेवढं करून आपण शासनाला निर्णय पाठवलेला ते आपण पाठवलेलं आहे. BA आणि MA इंग्लिश ते फक्त सुटलेलं होतं, ते फक्त ज्यांचं BA MA इंग्लिश झालं असेल त्यांची मेथड काही असेल तर ते आपण पाठवलेलं. आजच मी सकाळी कोल्हापूर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी म्हणून कार्यभार घेतलेला आहे. आज सकाळपासून सर्व विभाग प्रमुखांशी चर्चा सुरू आहे. येणाऱ्या आठवड्यामध्ये सर्व विभागांचा आढावा घेऊन काही जे प्रलंबित प्रश्न असतील काही विभागांमधले काही विषय असतील तर त्यामध्ये गती देण्याचं यापुढे काम केलं जाईल आणि शासनाच्या ज्या महत्त्वाकांक्षी योजना आहेत त्या प्रभावीपणे आपल्या जिल्ह्यामध्ये राबवल्या जातील यावरती माझा जास्तीत जास्त भर राहील. कोल्हापूरमध्ये अनेक विकास कामं देखील आता प्रलंबित आहेत, त्या संदर्भात देखील काय जी काय आपली जिल्ह्यातील विकास कामं आहेत किंवा कृषी प्रक्रिया उद्योगांचे विषय असतील MIDC किंवा औद्योगिक विषय असतील काही शासनाकडून मंजूर झालेले काही आराखडे असतील किंवा काही पायाभूत सुविधांची काही कामं असतील तर त्याच्यामध्ये एका टाईमलाईननुसार काम चालेल. काम सुरू झाल्यानंतर ते दिलेल्या कालावधीमध्ये पूर्ण केलं जाईल विभागांकडून. त्यासाठी कंटिन्युअसपणे माझा रेग्युलर फॉलोअप राहील आणि प्रत्येक विषयांमध्ये चांगल्या पद्धतीचं काम आपल्या जिल्ह्यामध्ये करण्याचं आणि जिल्ह्याचं नाव आपल्या राज्यामध्ये आणि इवन देशामध्ये सुद्धा त्या कामामधून करता येईल यासाठी माझा प्रयत्न राहील. आणि सर्व टीम आहे ती जिल्ह्यामध्ये चांगली आहे, नागरिकांचं सुद्धा